दिशा सालियन मृत्यूची पुन्हा चौकशी होणार आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची दिशा सालियन ही मॅनेजर होती. विधानसभेत सत्ताधाऱ्यांच्या गदारोळानंतर गृहमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूच्या काही दिवस आधी त्याची व्यवस्थापक म्हणून परिचित असलेली दिशा सालियन हिचा मृत्यू संशयास्पदरित्या झाल्याचं प्रकरण उघडकीस आलं होतं. दिशा सालियनचा मृत्यू नक्की कोणत्या परिस्थितीत झाला, तिच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट अर्थात शवविच्छेदन अहवालाच्या संदर्भामध्ये काय तपशील दडवले गेले आहेत, या सगळ्याचाच खुलासा व्हायला हवा अशी मागणी सत्ताधाऱ्यांनीच सभागृहामध्ये लावून धरली. विधानसभेत सत्ताधाऱ्यांच्या गदारोळानंतर चौकशी विशिष्ट स्वतंत्र आयोगामार्फत केली जाईल असं फडणवीस म्हणाले. जून 8 च्या रात्री नेमकं तिथे कुठलं कोण उपस्थित होत, तिथे कोणाचा पॉलिटिकल प्रेशरमुळे ती केस बंद केली गेली. अध्यक्ष मोदी दिशा सालियनची केस ही सीबीआय कडे नाहीये, ही मुंबई पोलिसांकडे. अध्यक्ष मोदी नेमकं तिचा सीसीटीव्ही फुटेज तिच्या बिल्डिंगचा का गायब केला गेला? अध्यक्ष मोदी नेमकं त्या 8 तारीख रात्री पार्टीमध्ये कोण होत या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे ना. कशाला लपवलं जातंय, हे कशाला बोंब मारताय? उद्धवजी ठाकरे साहेब असतील, आदित्य ठाकरेजी असतील, शिवसेना सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली शिवसेना असेल, ह्याच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारे गरळ ओकायचं काम, बेताल वक्तव्य करण्याचं काम आणि ह्याच्यातून कुणाला तरी टार्गेट करण्याचं काम, राजकीय दृष्टिकोनातनं त्यांना कुठेतरी त्यांची बदनामी करण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं होतं. दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत जे यू प्रकरण जे काही गाजतंय ते नेमकं काय आहे आम्हाला कळायला पाहिजे. आमच्या महाराष्ट्राची बदनामी झालेली आहे आणि म्हणून करता आम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की यू प्रकरण हे महाराष्ट्र मधलं आहे, दिल्ली मधलं आहे, नेमकं काय आहे? कारण हे आमच्याकडे कागद आलेले आहेत, त्या यू प्रकरणाचा छडा लागायला पाहिजे, त्याचं आम्हाला उत्तर हवं. सभागृहाला त्याची माहिती अवगत करून द्यावी ही विनंती आहे. ठीक आहे, चला. दिशा सालियनची चौकशी ही सीबीआयकडे गेली. सीबीआय ही केंद्र सरकारच्या अखत्यारीत मधली एजन्सी आहे, त्याचे प्रमुख अमित शहा साहेब आहेत. त्यांनी तो रिपोर्ट का प्रसिद्ध करत नाहीत? कुणी त्यांना बंधन केलं? त्यावेळेला बिहारची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कारणाशिवाय संशयाचं रान आणि राळ याच लोकांनी उठवली, परंतु हातामध्ये काही लागलं नाही. दिशा सालियनची आई वडील हे राष्ट्रपतींना भेटले, त्यांनी ह्या राणेंच्या बद्दल माझ्या मुलीची बदनामी करतायत म्हणून राणेंच्या बद्दल तक्रार त्यांनी केली. का सरकार बोलत नाही?